नमस्कार मेघाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे मुगाच्या डाळीची आमटी तर डाळीची आमटी करण्यासाठी इथं मी अर्धी वाटी मूग डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आणि हे बघू शकताय डाळ मी शिजवून न घेता डायरेक्ट अशीच फोडणीला घालणार आहे तर आमटीसाठी आपण साहित्य बघू तर एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सहा ते सात कडीपत्त्याची पानं अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे सहा सात लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी जिरं मोहरी दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला हळद घेतलेली आहे हिंग चिमूटभर आणि चवीनुसार मीठ भांड्यामध्ये आता एक मोठा चमचा तेल घेऊ तेल आता गरम झालेलं आहे यामध्ये आता मोहरी घालू जिरं घालू जिर मोहरी तेलामध्ये छान तडतडलेली आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू आणि कांदा परतून घेऊ थोडा यामध्ये ठेचलेला लसूण घालू कढीपत्त्याची पानं घालू कांद्याबरोबर लसूण परतून घेऊ तेलामध्ये कांदा आणि लसूण आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो घालू यामध्ये हिंग घालू आणि हळद घालू थोडी आणि टोमॅटो सुद्धा छान मऊ करून घेऊ तर तेलामध्ये आपण कांद्याबरोबर टोमॅटो सुद्धा छान मऊ करून घेतलेला आहे यामध्ये आता लाल तिखट घालू दोन चमचे मी इथं घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे परतून घेऊ तेलामध्ये भिजवलेली डाळ घालू आता आणि मुगाची डाळ तेलामध्ये आपण एक मिनिटभर बारीक गॅसवरती परतून घेऊ मुगाची डाळ जर तुम्ही शिजवून घेतली तर थोडी आमटी गोडसर लागते पण अशा प्रकारे जर आमटी केली तर आमटी मस्त चवीला अशी लागते डाळ आता मी एक मिनिटभर परतून घेतलेली आहे यामध्ये आता पाणी घालू तर एक दीड ग्लास मी यामध्ये पाणी घालणार आहे तुम्हाला जशी आमटी घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता मीठ घालू चवीनुसार आणि आता आमटीला उकळी येऊ देत तर आमटीला आता उकळी आलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालू मिक्स करू आणि बारीक करून झाकण ठेवू यावरती आणि डाळ छान शिजवून घ्यायची आहे एक दहा मिनटात आपली आमटी तयार होते मूग डाळीची आमटी तयार झालेली आहे बघू शकता डाळ अगदी मऊ अशी शिजलेली आहे डाळ भिजवल्यामुळे आमटी पटकन होते जास्त आमटी शिजायला वेळ लागत नाही तर तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा मस्त लागते थोडी ही तिखट आमटी करायची खूप छान लागते चमच्याने थोडी आपण ही डाळ हाटून घ्यायची आहे अशा प्रकारे म्हणजे एकसारखी एकजीव होते आमटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद